इंडियन योगासन स्पोर्ट्स फेडरेशन हैदराबाद या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये नाशिकच्या 11 वर्षीय मुलीनं मानाचा तुरा रोवला आहे. विविध 3 स्पर्धेंमध्ये सुवर्ण आणि चांदीचे पदक आणि चषक रोख पारितोषिक पटकावलं आहे. निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणं आणि योग्य संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. आजकाल शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक योगा, वर्कआउट आणि विविध प्रकारचे व्यायाम करतात. यापैकी योगा आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं, त्यामुळे नियमितपणे योगा करणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. नाशिकच्या होरायझन अकॅडमी 6वीत शिकणाऱ्या शौर्या ज्योती अमोल कुटे 11 वर्षीय मुलीनं इंडियन योगासन स्पोर्ट्स फेडरेशन हैदराबाद या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र त्याचबरोबर नाशिकचं नाव उंचावत सुवर्णपदक विजेती ठरली आहे. नाशिकचं नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्यानं आयएमआचे ट्रेझरर आणि छठ पूजा समितीचे अध्यक्ष उद्योजक गोविंद झा यांच्या परिवारानं शौर्या कुटे हिचा सत्कार केला आहे. यावेळी नाशिकचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्यानं उद्योजक गोविंद झा यांनी शौर्या कुटे हिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज नाशिक महाराष्ट्र की बेटी ने पूरे नाशिक का मान बढाया है. हमारे मित्र अमोल कुटे साहब की लड़की जिसका नाम शौर्या अमोल कुटे है, जिसने पूरे नासिक में अपने माँ बाप के नाम के साथ पूरे नासिक का नाम और मान बढ़ाया है. एक हैदराबाद में आयोजित नेशनल योगासना स्पोर्ट्स चैंपियनशिप में उसको स्वर्ण पदक मिला है. पूरे भारत में के आयोजित सभी स्टेट के बच्चे आए थे, जिसमें हैदराबाद में ये प्रोग्राम एक यूनिवर्सिटी में हुई है, उसमें महाराष्ट्र की बेटी ने प्रथम प्राइज जीतकर स्वर्ण पदक लेके आई है. उसका बहुत हम लोग स्वागत करते हैं. और जहाँ पे आज के जमाने में कोई योग करते नहीं है, योग का महत्व क्या है, इसका इम्पोर्टेंस क्या है, ये इंस्पिरेशन ये छोटे बच्चे से मिलता है और ये क्वालिटी हमेशा चलती रहेगी तो हमारे देश का, हमारे महाराष्ट्र का स्वास्थ्य और हेल्दी बना रहेगा. धन्यवाद. थैंक यू. गेल्या काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं योगासनाला स्पर्धात्मक खेळ म्हणून मान्यता दिल्यानं या निर्णयामुळे फिट इंडिया चळवळीला चांगली चालना मिळाली असल्यानं योगासन स्पोर्ट्सला मोठं महत्त्व प्राप्त झालं असून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यानंतर प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून पारितोषिक पटकावलं असल्याचं शौर्या कुटे हिनं वेद न्यूजशी बोलताना सांगितलं. माझं नाव शौर्या अमोल कुटे. मी हॉरायझन अकॅडमीमध्ये ग्रेड 6 शिकते. मला योगाची प्रॅक्टिस करणं 4 वर्ष झाले. मी साई योगा अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करते. मी आतापर्यंत महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स खेळली आहे आणि आज पहिल्यांदा इंडियन योगासन स्पोर्ट्स फेडरेशन नॅशनल या कॉम्पिटिशनमध्ये मला फर्स्ट गोल्ड मेडल भेटलं आणि बिलो 30 मला सिल्वर मेडल भेटलं. थँक्यू. शौर्या हिला लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याचं लक्षात घेऊन योगाचे शिक्षक आणि प्रशिक्षक उपलब्ध नसताना तिच्या आईने 4 वर्षांपूर्वी योगासन प्रात्यक्षिक सुरुवात केली होती. कालांतरानं साई योगा अकॅडमीच्या माध्यमातून शौर्या मेहनत घेत असल्यानंच राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक पटकावण्यात यशस्वी झाली असून राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य मिळवल्यानं त्यांच्याबद्दलचा सत्कार शौर्याचे वडील अमोल कुटे यांनीही त्याबद्दल आभार मानले. ॲक्च्युली आयमाचे ट्रेझरर श्री गोविंदजा आमचे मित्र त्यांनी आज शौर्याचा जो सत्कार केला याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला वाटतं समाजातून अशा लोकांची गरज आहे की ज्यांनी सगळ्यांनी पुढे येऊन या गोष्टी म्हणजे स्पोर्ट्समध्ये जी मुलं पुढे येतात यांना येऊन असा सत्कार केला तर एक त्यांना मोटिवेशन मिळतं, त्यातनं प्रेरणा मिळते. आणि अशी प्रेरणा देणारे खूप कमी लोक आहेत. मला असं वाटतं की सर्व स्तरातून सगळ्या प्रमाणात जर झालं तर मुलांना पण त्यातनं मोटिवेशन मिळेल आणि एक चांगलं असं भारताचं जे आपण म्हणतो की ऑलिम्पिकमध्ये एवढेच पदक मिळाले कमी मिळाले ते एक चांगलं हेल्दी वातावरण तयार होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी त्यांनी जे सत्कार केला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. आत्ताच्या पिढीसमोर 11 वर्षाच्या मुलीनं चांगला आदर्श ठेवला असून सुदृढ भारतसाठी सर्वांनी योगा करावा असं आवाहनही यावेळेस करण्यात आलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.